भाजी भाकरीची एक पंगत पाहूयात. ही पंगत कुठं भरते, या पंक्तीचं काय वैशिष्ट्य आणि भाजी भाकरीच्या पंक्तीची का बातमी होते पाहूया. नांदेड जिल्ह्यातल्या तामसा गावात भाजी भाकरीचा हा बेत. हदगाव तालुक्यातल्या तामसा गावात 12 ज्योतिर्लिंगांचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतली सगळी मंडळी प्रसादासाठी जमतात. या पंक्तीत भाजी भाकरीचा प्रसाद घेतल्यानं रोगराई दूर होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही भाजी भाकरी बनवण्याची पद्धतही खास आहे. सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि रानातील काही वनौषधी या भाजीसाठी वापरल्या जातात. कढईत सगळं एकत्र टाकून शिजवलं जातं. विशेष म्हणजे या भाजीसाठी कुठलेही मसाले वापरले जात नाहीत, तरीही ही भाजी चविष्ट बनते. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि इथली परंपरा आहे की भाजी भाकर पंगत असते आणि इथे दरवर्षी ही भरत असते. हो ना, दरवर्षी येतो. आम्ही 12 वर्षापासून येत आहे. आम्ही नेहमी मध्ये बी येतो, महाशिवरात्रीच्या निमित्तानं येतो. 21 भाकरी दरताना येतात 12 वर्षापासून. हा प्रसाद खाण्यासाठी दूर दुरून भाविक येतात. विशेष म्हणजे या भाजी बरोबर खाण्याच्या भाकरी ग्रामस्थांकडून गोळा केल्या जातात. यंदा सुमारे 800 क्विंटल ज्वारीच्या भाकरी ग्रामस्थांनी आणून दिल्या. या भाजी भाकरी पंक्तीसाठी महिनाभरापासून तयारी केली जाते. आज आमची भाजी आता 125 क्विंटलची आहे. भाजी खरेदी करायला आम्हाला 2 ते 3 दिवस लागते. सकाळी 3 वाजता उठून आम्ही बीटवर जातो. 5 वाजता बीट खरेदी केल्यावर आम्ही पूर्ण माल तिथून इथं आणतो. आजूबाजूच्या खेड्यातून 15 ते 20 किलोमीटर पूर्ण आम्हाला भाकरी येते. आणि जवळपास गेल्या वर्षीपासून भोकरून सुद्धा आम्हाला गेल्या वर्षी 10,000 भाकरी आल्या. यावर्षी पण 10,000 भाकरी भोकरून येणार आहे. यंदा 1,00,000 जास्त भाविकांनी या भाजी भाकरीचा प्रसाद घेतला. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही भक्तिभावानं पाळली जाते. नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.